युती संदर्भात मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांचा निर्णय शिरोधार्य मानून काटेकोरपणे पालन केलं जाईल असं मनोगत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केलं. युती होण्याची 100% शक्यता आहे असं मनोगत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केलं. जिल्ह्यातील सर्व 11 विधानसभा मतदारसंघातून 11 जागा लढवाव्यात अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर नामदार विजयकुमार देशमुख हे बोलत होते. सोलापूर जिल्ह्यातल्या 11 मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या तिथल्या स्थानिक तालुका अध्यक्ष असू द्या, तिथले पदाधिकारी असू द्या किंवा तिथले जे भारतीय जनता पक्षाचे नेते असू द्या, सगळ्यांची इच्छा असते की भारतीय जनता पक्षाने सगळी जागा लढावी. पण आपल्या या प्रदेशाचे अध्यक्ष माननीय चंद्रकांतचे दादा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जे काय ठरवील, युतीचं जे काय त्यांनी फॉर्म्युला तयार होईल, त्या फॉर्म्युला जे जाहीर करतील त्याप्रमाणे आम्ही आम्हाला मान्य करून या निवडणुका लढवाव्या. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांच्या निर्णयासह आदेशानुसार पालन केलं जाईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री उद्या दिल्लीला जाऊन येणार आहेत, ते आल्यावर आपण मला असं वाटतं की युतीची घोषणा युती म्हणजे 100% नाही. युतीचं आजपर्यंत तुम्ही जे ऐकतात तेच मी ऐकतो. माननीय आपले या प्रदेशाचे आता माननीय चंद्रकांत जादा दादा असू द्या, माननीय मुख्यमंत्री असू द्या की युती 100% होणार म्हणतात. आम्ही त्यांच्या बोलण्याप्रमाणे आम्ही म्हणतो हा मेळावा केवळ भारतीय जनता पक्षाने लढवावा किंवा या आपल्या कुठल्याही स्तरानं भारतीय जनता पक्ष आपल्या मतदारसंघात तयारी राहावं आणि हा मेळावा घेण्याचे 15 दिवसापूर्वीच आपल्या प्रदेश कार्यालयात कळविण्यात आलं होतं, पण आपल्या मध्यमध्ये थोडं उशीर झाल्यामुळं आज मेळावा. भाजप आणि सेनेची युती होईलच असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळेस व्यक्त केला.